भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीकडून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा जिंकायचीच या उद्देशानं संपूर्ण मतदान संघाचा बूथनिहाय आढावा घेण्यात येत आहे. याच अनुषंगानं आज बारामती येथे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी बूथनिहाय बैठक घेतली. यामध्ये प्रदेश अध्यक्ष यांनी बारामतीमध्ये अहिल्यादेवी चौक येथे अहिल्यादेवीच्या प्रतिमेचं पूजनही केलं. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीनं बावनकुळे साहेबांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी त्यांच्याबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे साहेब, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा भारतीय पक्षाचे अध्यक्ष गणेश भेगडे, वासुदेव नाना काळे, कांचन कुल, अविनाश मोटे यांसह अन्य मान्यवरही उपस्थित होते. सत्काराच्या वेळी गोविंद देवकाते, गजानन वाकसे, उज्ज्वला हाके, अभिजित देवकाते, अजित म्हसाळ, तुकाराम वाडकर, नेताजी लोंढे व इतर भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, गजानन टिंगरेसह इंदापूर.